हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा हार्ट शेपचा केक पाहणार आहोत. तुम्ही सगळ्यांना असं वाटत असेल की हे खूप वेगळं काहीतरी नोझल आहे, पण नाही, आपलं नेहमीचंच नोझल वापरून खूप सुंदर डिझाईन मी बनवलेली आहे. ती कशी बनवली हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, इथे मी हार्ट शेपचा केक जो आहे तो चॉकलेट फ्लेवरचा पूर्ण क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करून घेतला आहे. आणि त्यानंतर इथे मी वापरलेला आहे रास्बेरी रेड कलर. हा मी जाणता कंपनीचा वापरला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता, पण रास्बेरी रेड कलर छान वाटतो. आणि जेल कलर खूप हाताला लागतात, तोंडाला लागतात, त्यामुळे शक्यतो लिक्विड कलरसुद्धा वापरत चला. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये थोड्याशा क्रीम मेल्ट होतात, मेल्ट होण्याचे थोडेसे प्रॉब्लेम होतात, पण जर का तुमची क्रीम व्यवस्थित बीट झाली तर नाही मेल्ट होत, तेवढी एक काळजी आपण घेतली पाहिजे. आणि बघा, रास्बेरी रेड कलर खूप छान होतो, रेडही नाही पूर्ण आणि पिंकसुद्धा नाही, एक वेगळाच शेड तिथे येतो. त्यानंतर त्याच क्रीमने पूर्ण केक जो आहे तो मी कव्हर करून घेणार आहे. खूप सुंदर आणि सिंपल डिझाईन इथे मी बनवणार आहे. तुम्ही ॲनिव्हर्सरीलासुद्धा हा केक नक्की बनवा, जर का तुम्ही होम बेकर असाल आणि ॲनिव्हर्सरीच्या ऑर्डर्स आता येत असतील, कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतो खूप साऱ्या ॲनिव्हर्सरीज असतात, कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतो लग्नही होत असतात त्यामुळे. आणि हा ॲनिव्हर्सरीला देण्यासारखा खूप सुंदर डिझाईन आहे, अगदी सोबर आहे. आता तुम्हाला जर का ही डिझाईन किंवा हा कलर नसेल वापरायचा, तर इथा हा कलर तुम्ही स्किप करून दुसरा कुठलाही कलर इथे वापरू शकता. खूप सुंदर असा कलर हा दिसतो, एक वेगळाच दिसतो. तरीही माझ्या कॅमेरात मला जितका हवा तितका तो नाही कॅप्चर करता आला मला, पण ओरिजिनल हा खूप सुंदर कलर दिसत होता. आबोलीही नाही, एकदम असा वेगळाच दिसत होता, पीच कलर. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता रास्बेरी रेड कलर. आपण शक्यतो लिक्विड रेड कलर वापरत नाही, पण जेव्हा लिक्विड रेड कलरसुद्धा आपण यूज करतो तर तो खरोखर खूप छान दिसतो. सगळीकडून खूप छान अशी फिनिशिंग मी याच क्रीमने करून घेणार आहे. प्लेन स्क्रॅपरने शक्यतो मी फिनिशिंग करत असते. आणि इथे बघा, मी लिक्विड कलर वापरला आहे त्यामुळे क्रीमचं टेक्स्चर थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे, पण हरकत नाही, वरच्या फिनिशिंगला तशीही क्रीम थोडीशी सॉफ्ट पाहिजे, कारण जेणेकरून आपल्या फिनिशिंग एकदम छान येते, शार्प एजेस येतात आणि सुंदर असा केक तयार होतो. तर इथे प्लेन स्क्रॅपरने मी सगळीकडून केक जो आहे तर तो छान असा कव्हर करून घेणार आहे. आणि त्यानंतर घेतलेला आहे मी व्हाईट जेल. हे व्हाईट ग्लेज जेल आहे. इथे तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर मिक्स करून वापरू शकता, किंवा तुम्हाला इथे कुठलाही दुसरा कलर वापरायचा असेल, कलरचं न्यूट्रल जेल वापरायचं असेल, तर ते तुम्ही वापरू शकता. सगळीकडे मी ड्रिपिंग करून घेणार आहे व्हाईट जेलने. तर हे व्हाईट जेल, चॉकलेट जेल, न्यूट्रल जेल हे असेच्या असे मार्केटमध्ये मिळतात. फक्त त्यामध्ये ड्रिपिंगसाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि केकवरती नाव वगैरे टाकण्यासाठी, खूप छान दिसतं. आता इथे घेतलेलं आहे मी R11 नंबरचं नोझल, सॉरी नूरचं 11 नंबरचं नोझल. तुम्ही इथे कुठलंही पेटल नोझल वापरू शकता. आता इथे बघा कसं असतं, जेलमुळे थोड्याशा पेटल्स मागे पुढे होतात, पण हरकत नाही, त्याही पुन्हा आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घेऊ शकतो. फक्त शेजारी शेजारी मी या पेटल्स ओढलेले आहेत, आणि जर का आले बाहेर आली तर तीही थोडीशी आत प्रेस करून दिलेली आहे. आता पेटल्स काढताना आतली बाजू जी होती ती थोडीशी खराब झाली होती. आता तुम्ही म्हणाल याचं काय करायचं, तर इथेसुद्धा आपण याच नोझलने काढणार आहोत. आता या दिवसात घरामध्ये खूप माशा होतात, आणि जर का तुम्ही गावाकडून असाल किंवा काही गोठा वगैरे जवळ असेल तर नक्कीच जास्तच होतात आणि सगळीकडेच होतात, त्यामुळे आंब्यांचं सीझन सुरू झाल्याच्या नंतर माशा या घरामध्ये येतातच. तर इथे बघा, एखादी अर्धी माशी ही येतच असते. तर बघा, आता जे खराब झालं होतं तेसुद्धा आपल्याला फील करून घ्यायचं आहे. आणि जस्ट फक्त झिगझॅग किंवा नागमोडी पद्धतीची डिझाईन इथे मी तयार करून घेतली आहे त्याच नोझलने. जे जाड जी बाजू असते किंवा लांब टोक खाली घ्यायचं आहे, आणि जो छोटं असतं ते वरच्या साईडने घ्यायचं आहे. तर या पद्धतीचं त्याच नोझलने सगळी डिझाईन मी काढलेली आहे, आणि बॉर्डरसुद्धा त्याच डिझाईनने काढणार आहे, त्याच कलरने काढणार आहे, जेणेकरून मी जी कलरची क्रीम तयार केली होती ती संपून जाईल. तर बघा किती सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता हात थोडासा शेक करत करत मी त्याच क्रीमने बॉर्डरसुद्धा तयार करून घेते.
तर खूप सुंदर बॉर्डर तयार होते इथे तुम्ही बघत असाल। तर केकही छान झालेला आहे आणि बॉर्डरही छान झालेली आहे। ओव्हरऑल केकचा लुक खूप छान दिसत आहे आणि बॉर्डरसुद्धा कंप्लीट झाली आहे। तर काही स्प्रिंकल्स आता आपण टाकणार आहोत इथे। मी गोल्डन स्प्रिंकल्स वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही वापरू शकता। आता मध्ये मी ब्लँक ठेवले जेणेकरून मला तिथे नाव टाकायचे आहे, काय असेल बड्डे बॉय बड्डे गर्ल किंवा ॲनिव्हर्सरीसाठी दोघांचे नावं टाकायचेत। आणि इथे मी स्प्रिंकल्स या पद्धतीने टाकून घेते आहे मागे पुढे। तर खूप छान असा केक रेडी झाला आहे आणि मला माहीत आहे केक तुम्हाला आवडणारच आहे। आणि जर का आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत आपले आणखी दोन चॅनल्स आहेत, एक फ्लॉग चॅनल आहे एस डी फॅमिली आणि दुसराही आहे धनश्री केक्स हिंदी। तर तिकडेही जाऊन नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील। व्लॉग चॅनलला सुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, तर नक्की जाऊन चेकआउट करू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा, केक तर झालेलाच आहे, आवडला तर पुन्हा एकदा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यांनाच आपल्या व्हिडिओजचा फायदा होईल। तर चला भेटूयात पुढच्या